चालू झाली कसं वातावरण? वातावरण सध्या भगवानमय वातावरण चालू आहे. बरं, लोकसभेसाठी राम सातपुते इच्छुक होते, त्यांना मिळाली उमेदवारी आणि ते भरघोस म्हणतात मी यावेळेस येतील. काय वाटतंय सोलापूरचं कसं आहे सद्यस्थिती? सद्यस्थिती काय, सोलापूर गेले कित्येक वर्षापासून सोलापूर शहर मागासलेलं खेडेगाव झालेलं आहे. सोलापूरची प्रगती ही अजिबात झालेली नाहीये आणि आमच्या सोलापूरला योग्य उमेदवार मिळालेलाच नाहीये. आणि जे पण ह्याच्या आधी उमेदवार होते लोकसभेचे आमचे प्रतिनिधी, त्यांनी सोलापूरचं काहीच काम केलेलं नाही. तर आमच्या सर्व तरुण लोकांची एवढीच इच्छा आहे की जो कोणी पण येऊ निवडून तर सोलापूरचं भविष्य त्यांनी घडवावं. तर आमची मनापासून इच्छा आहे की यावेळेस राम सातपुतेंवरती आमचा भरपूर विश्वास आहे, ते काहीतरी मार्गी लावतील सोलापूरला यावेळेस. बोल तर दादा, तुम्हाला काय वाटतंय कशाबद्दल? म्हणजे काय निवडणूक लागल्या लोकसभेची, आमचं एकच मत आहे की बाबा राम सातपुते निवडून यावं आणि आमच्या युवांसाठी एक उद्योग किंवा नवीन कंपन्या आय टी पार्क, म्हणजे जेणेकरून इथले जे विद्यार्थी किंवा जे नोकरदार आहेत ते म्हणजे बाहेरच्या गावी जाता कामाने. काय सोलापूरचा विकास झालाय का? आतापर्यंत आम्ही असं काही दिसलं नाहीये, कारण योग्य उमेदवार भेटला नव्हता. आता आम्हाला राम सातपुते मध्ये तो योग्य उमेदवार दिसतोय. स्थानिक आमदारांचं काय? स्थानिक आमदाराबद्दल तर काय, जे ते आपल्या आपल्या सगळ्या फायद्यासाठी कामं करतात. त्यानंतर सोलापूरचा विकास असा काही झालाच नाही आतापर्यंत. तर आमची एवढी इच्छा आहे की बाबा जो उमेदवार आहे त्यांनी यावं आणि सोलापूरच्या विकासाचा विचार करावा. आमची एकच इच्छा आहे की राम सातपुते यायला पाहिजे. त्यांनी येऊन जे काय प्रगती सोलापूरची, जी आता सध्या प्रगती नाहीये, लोकांना काय जॉब्स नाही आहेत, काय नाही मुलांना, युवा मुलांना, ते इथून पुण्याला चालले तर अजून तिथं जाऊन जे कुठलं काम भेटेल ते करायला, त्यापेक्षा सोलापूरकडे जागा ते सगळं आहे सोय. फक्त जे काय आय टी कंपनी वगैरे जे काय असेल ते सगळं घेऊन याव आणि इथल्या मुलांना. म्हणजे सुशील कुमार शिंदे साहेब हे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले, तरी त्यांनी विकास काय केला नाही? त्यांनी फक्त ते काय केले नाही, एनटीपीसी आणून ठेवलेत. कुठला तर चांगला प्रोजेक्ट घेऊन आले असते त्यांनी, तर इथल्या युवा लोकांना जे काय असेल थोडंफार तरी जॉब अपॉर्च्युनिटी भेटली असेल तर थोडंफार त्यांना मत द्याव असं वाटलं असतं, पण असं काय केलं नाही त्यांनी. त्यामुळं आमचं एकच मत आहे, भले बीजेपी सरकार याच्या पहिल्याचे दोन उमेदवारांनी जास्त काम काय केलं नसेल, पण आता सध्या आम्हाला असं वाटतं की पुढे चालून राम सातपुते जे येतील त्यांनी काय ना काय आपल्या युवांसाठी काम करतील असं आमची एक इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं? असं आम्हाला वाटतं की राम सातपुते येऊ द्या, मग आपल्या सोलापूर मध्ये विकास काय विकास कुठल्या पण ह्याच्यामध्ये विकास झिरोच आहे. सध्या विकास झाला नाही, माध्यमातून विकास होईल. पोरांना झिरो क्वालिफिकेशन डिग्री सगळं पोरांकडे आहे, पण त्यांच्या हातामध्ये जॉब नाही, काय ऑपॉर्च्युनिटी नाही. त्यासाठी पोरं आपले आपले सोलापूर सिटीतून हैदराबाद पुणे बाहेरकडे चालले, पण सोलापूर मध्ये त्यांनी आपलं आय टी पार्क कुठं तर हे काय तर काम होऊ, ते आपलं इच्छा आहे आपली. थँक्यू.